स्थानिक स्वराज्य संस्था पोटनिवडणुका पुढे ढकलल्या जाणार आहेत. निवडणूक आयोग आणि सरकारमध्ये या दरम्यान चर्चा होणार आहे. 1 ते 2 दिवसात अंतिम निर्णय याबाबतचा होण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे पोटनिवडणूक होणार होती, मात्र आता ही पोटनिवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. नागपूर, वाशिम, अकोला, धुळे, नंदुरबार या 5 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत पंचायत समित्यांची 19 जुलैला होणारी पोटनिवडणूक पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात राज्य निवडणूक आयोग आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुरुवारी 1 तास बैठक झाली. 1-2 दिवसात याबाबतचा आता अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. ओबीसींसाठी राखीव जागांवरची लोकप्रतिनिधींची निवड सुप्रीम कोर्टानं रद्दबातल ठरवल्यामुळे खुल्या प्रवर्गातूनही पोटनिवडणूक होणार होती. आताची ही महत्वाची घडामोड. स्थानिक स्वराज्य संस्था पोटनिवडणूक पुढे ढकलली जाणार आहे. निवडणूक आयोग आणि सरकारमध्ये याबाबतची चर्चा झालेली आहे आणि 1-2 दिवसात आता निर्णय अपेक्षित आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे बातमी मुंबईतून. मुंबईत 24 तासात 540 नवे कोरोना रुग्ण आढळले. 628 जणांनी कोरोनावर मात केली तर 13 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. सध्या रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 96% आहे तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 7714 इतकी. मुंबईत कोरोना रुग्णात धारावीनं आघाडी घेतली आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान 5व्यांदा एकही रुग्ण सापडलेला नाही. धारावीबरोबर मध्य मुंबईतील वर्दळीचे भाग असणाऱ्या दादर आणि माहीमध्येही रुग्णसंख्या घटली आहे. दादरमध्येही मंगळवारी एकही रुग्ण सापडला नव्हता. कोरोना काळात आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल सारख्या क्षेत्रांचं 20,000 युवकांना प्रशिक्षण मिळणार आहे. विविध 36 अभ्यासक्रमांमधून येत्या 3 महिन्यात हे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. मुंबईत नव्यानं झालेल्या सोमय्या, मालाड आणि कांजूर इथले कोरोना केंद्र खासगी तत्वावर चालवण्यासाठी दिली जाणार आहेत. त्यासाठी मनपानं निविदा जाहीर केल्यात. यात आयसीयू, ऑक्सिजन आणि सर्वसाधारण खाटांसह बालकांच्या 250 खाटाही खासगी तत्वावर चालवण्यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले. आषाढी एकादशीपूर्वी पंढरपुरातल्या मठांमध्ये वास्तव्याला असलेल्या भाविकांना आता मठ सोडावा लागणार आहे. भाविकांना बाहेर जावं लागेल अशी घोषणा सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुतेंनी केली. आषाढी एकादशी काळात पंढरपुरात 17 ते 25 जुलै दरम्यान संचारबंदी असेल. एकादशी काळात प्रशासनाची डोकेदुखी वाढू नये म्हणून संचारबंदी आधी मठ सोडण्याचे आदेश दिलेत. आरोग्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी मनसुख मांडवीय यांनी मोठी घोषणा केली. कोरोना नियंत्रणासाठी 23,000 कोटींचं पॅकेज त्यांनी जाहीर केले. यात ऑक्सिजन टंचाई, लहान मुलांसाठी विशेष व्यवस्था करण्यासाठी निधी ठेवण्यात आलाय. कोरोनावरच्या उपचारात गिलॉय म्हणजेच गुळवेलचा वापर केल्यानं काही लोकांच्या यकृताला हानी पोहोचल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. मात्र हे दावे आयुष मंत्रालयानं फेटाळून लावलेत. पारंपरिक औषधांना घातक ठरवणं हे दिशाभूल करणारं आहे. अनेक वर्षांपासून या वनस्पतीचा वापर औषधासाठी केला जातो. त्यावेळीही दुष्परिणाम दिसलेले नाहीत, मग आत्ताच कसे दिसले असं आयुष मंत्रालयानं म्हटलंय. सह्याद्रीची उंची म्हणजे